आज खडसेंच्या समर्थकांनी जळगावमध्ये केलं जोरदार शक्ती प्रदर्शन। 14 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत, तर समर्थक आमदारांनी घेतली प्रदेशाध्यक्षांची भेट। आरोपांच्या फेऱ्यात सापडलेले खडसे पक्षात पडले एकाकी। भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली सारवासारव, पण मुख्यमंत्री उद्या जाणार दिल्लीला। जात पंचायत कौमार्य परीक्षा प्रकरणी नवऱ्या मुलाने मागितली माफी, संसार सावरला, पण मुजोर जात पंचायतीला आवर कोण घालणार। सनातनच्या साधकांनीच केली दाभोलकर यांची हत्या, आपचे नेते आशिष खेतान यांचा ट्वीट करून दावा, तर पुणे आणि पनवेलमध्ये संशयितांच्या घरांवर छापे। राहुल गांधींच्या गळ्यात लवकरच पडणार अध्यक्षपदाची माळ, काँग्रेसमधल्या उच्चपदस्थ सूत्रांची माहिती। सततच्या पराभवानंतर नेतृत्व बदलासाठी दबाव वाढला। भुजबळांची नाशकातली 23 एकर जमीन सरकार जमा, भुजबळांना सरकारचा पुन्हा जोरदार धक्का, मंत्रालयातील पथकाची धडक कारवाई। गॅस सिलेंडरच्या भावात 21 रुपयांची वाढ, पेट्रोल डिझेलचेही दर 2.5 रुपयांनी महागले, आजपासून सेवा करातही 0.5% वाढ। महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या 102% पावसाची शक्यता, डॉक्टर रामचंद्र साबळेंचा अंदाज। तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या कमी पाऊस। अभिनेते रझाक खान यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन, उद्या दुपारी भायखळ्यातल्या स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार।